ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह. नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. 2/2/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार दीपक साबळे आणि पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की अहमदनगर ते कल्याण हायवे रोडवरून एटीओस कंपनीची ग्रे रंगाची गाडीमधून गांजा या अंमली पदार्थाची वाहतूक होणार आहे. अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा आणि ओतूर पोलीस स्टेशन यांनी संयुक्तपणे ओतूर येथील कॉलेज समोरील रोडवरील गतिरोधक जवळ सापळा लावून गाडी थांबवून छापा टाकून एटीओस कंपनीची ग्रे रंगाची गाडी नंबर MH02BR8090 ही ताब्यात घेऊन सदर वाहनामधील इसम नामे ऋषिकेश किसन वामन वय 32 वर्ष राहणार काळबाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे आणि सतीश अशोक गुंजाळ वय 26 वर्ष राहणार उमरज नंबर 1 तालुका जुन्नर जिल्हा पुणे या आरोपीकडून ₹3,10,355 किमतीचा 18 kg 255 g वजनाचा गांजा आणि 3,50,000 किमतीची गाडीसह असा एकूण 6,60,355 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याबाबत ओतूर पोलीस स्टेशन येथे पोलीस नाईक संदीप वारे स्थानिक गुन्हे शाखा आणि पुणे ग्रामीण यांच्या फिर्यादीवरून NPDS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक पुणे विभागचे मितेश घट्टे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मंदार जवळे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण येथील पोलीस हवालदार दीपक साबळे राजू मोमीन गुरु जाधव पोलीस नाईक संदीप वारे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले निलेश सुपेकर ओतूर पोलीस स्टेशनकडील सब पोलीस निरीक्षक श्री सचिन कांडगे पोलीस सब इन्स्पेक्टर शेळके पोलीस नाईक गेंगजे पोलीस नाईक हेडकर यांनी केलेली आहे. संध्यालयसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे ओतूर. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.